ज्येष्ठ नागरिक शुभ होता है या सिग्नल आता ज्यांचे प्रयत्न पण झाले ते युवा नेते प्रशांतभाऊ सुरसे महिला नेते पल्लव सुरसे उद्घाटन होता है हडपसर सातवडी गोंधळनगर येथे आज संध्याकाळी चौकात सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले. सध्या तुकाई दर्शन चौकातील सिग्नल बंद करून तेथील तुकाई दर्शनकडील रस्ता बंद करण्यात आला, त्यामुळे तुकाई टेकडीवरून येणारी वाहतूक गोंधळनगर चौकातून इच्छित स्थळी जात असतात. सोलापूरकडे किंवा हडपसरकडून येणारी जड वाहतूक तसेच सासवड रोडकडून हडपसरकडे येणारी जड वाहतूक देखील सासवड रोडकडून गोंधळनगर चौकातून जात असते, त्यामुळं सदर चौकातील अलीकडे काळात वाहतूक कोंडी वाढत असल्यामुळं व अपघाताचे प्रमाण वाढत असून जीवितहानी देखील होत आहे. पुणे सासवड रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्याकरता व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे ह्या उद्देशाने येथील नवीन सिग्नलचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळेस नगरसेवक मारुती आबा तुपे, प्रशांत सुरसे व पल्लवीताई सुरसे यांच्या पाठपुराव्यातनं हे सिग्नल सुरू करण्यात आले. vsabha.com हडपसर पुणे. हा जो सिग्नल बसलेला आहे तो प्रशांतजी सुरसे आणि पल्लवी सुरसे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी बसलेला आहे. माझी मदत फक्त त्यांना झाली की पुणे महानगरपालिकेमध्ये कंदोल साहेबांकडे ज्या ज्या अडचणी त्यांच्या होत्या त्या सोडवण्याचं काम फक्त मी केलेलं आहे, पण बाकीचं सर्व काम हे सुरसे कुटुंबियांनी केलेलं आहे. कारण या ठिकाणी या सिग्नलची गरज होती आणि ती गरज ओळखून त्यांनी बरोबर या ठिकाणी सिग्नल बसवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून हा सिग्नल बसलेला आहे. कारण पूर्वी पुढच्या चौकामध्ये सिग्नल होता, ज्यावेळेला त्या ठिकाणचा रोड ब्लॉक केला त्यावेळेला इथे सिग्नल बसवणं गरजेचं होतं. कारण NIBMच्या पलीकडे बी IBMच्या तिथे एक सिग्नल आहे आणि तो सिग्नल जवळ होता आणि तिथे ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो रोड बंद केल्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसण्याची गरज होती आणि सुरसे कुटुंबियांनी ती पूर्ण केली, त्याबद्दल मी सुरसे कुटुंबियांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. इथल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचं मन मी जाणतो, कारण मला प्रत्येक कुटुंब परिचित आहे, या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती परिचित आहे. आणि ज्या वेळेला या ठिकाणी मी बघतो की सकाळी 6 वाजता आमच्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी नोकरदार वर्ग महिला वर्ग हा कामाच्या आणि व्यायामाच्या निमित्ताने पलीकडे जातो आणि तिकडून या परिसरात पलीकडे येतो, त्यावेळेला त्याला जी अडचण होती त्याच्या मनावरचे त्याच्या चेहऱ्यावरचा ताण मी इथं उभा राहून पाहिलेला आहे. आणि म्हणून मला वाटलं अनेक वर्षापूर्वीच हा सिग्नल या ठिकाणी लागल, अनेकांचे प्रयत्न सुरू होते, वाटलं सिग्नल लागल, पण 15-20 वर्षामध्ये इथं सिग्नल बसला नाही. गेल्या 3 महिन्यापूर्वी इथं एका व्यक्तीचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, त्यावेळेला मी असेल माझा सहकारी मित्र शेखर कामटे असतील मंगेश काळे असतील आम्ही सर्वांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो जागेवरच गेलेला होता. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल की त्या पुढच्या बाजूला एक वडील आणि त्यांची लहान मुलगी ही भरधाव डंपर खाली जाऊन त्यांचा दुर्दैवी तिथं अंत झाला. त्या प्रसंगाला मी अतिशय समोरून पाहिलं, मनाला फार वेदना झाल्या. एक लहान मुलगी आपण वाचू शकलो नाही, तिच्या वडिलांना वाचू शकलो नाही, अशा आता किती जीव जाणार हा प्रश्न माझ्यासारख्या समोर उभा राहिला. अनेक वेळेला या रोडला स्पीड ब्रेकरची मागणी केली. आमचे दीपक वाडकर या ठिकाणी आहेत, कायम ते या परिसरातले प्रश्न मांडत असतात. आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, ते कायम प्रश्न मांडत असतात, परंतु प्रशासन मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतं. आणि म्हणून मी गेल्या 15 वर्षापासून प्रयत्न नाही केले, पण मी काका 20/7/2022 या पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त आबासाहेब राहुल सिराने साहेबांना आम्ही आणि नंदकुमारजी आजोतीकर पल्लवी ताई आम्ही जाऊन भेटलो. त्यांची भेट झाली नाही, पण आम्ही त्यांना निवेदन ठेवलं, निवेदन दिलं आणि विनंती केली फोन करून साहेब आम्हाला निर्णय द्या. त्यावेळेला या ठिकाणी मनीषा झेंडे या PI होत्या, त्यांनी ताबडतोब पुणे महानगरपालिकेला पत्र पाठवलं की या ठिकाणी सिग्नल बसणं गरजेचं आहे. मग मी त्याच्यानंतर महानगरपालिकेत गेलो,
त्या कंदुल साहेबांना भेटलो, विनंती केली, पण त्यांनी त्यातली एक गोष्ट सांगितली, जी गोष्ट या परिसरातल्या कुठल्याही राजकीय नेत्याला अथवा इथल्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहीत नव्हती, ती गोष्ट अशी होती की पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हा तुम्हालाही सांगितलं होतं की जर इथं सिग्नल बसवायचा असेल तर आम्हाला पुणे वाहतूक उपायुक्तांचं पत्र लागणार आहे, त्यांची मान्यता लागणार आहे. आणि मग पुन्हा एक प्रवास सुरू झाला. मी आणि आबा कंदुल साहेबांना भेटलो, विनंती केली, ते म्हणले मी बसू शकत नाही, मला वाहतूक उपायुक्त यांचं पत्र लागणार. आबांनी मला सांगितलं तू जाऊन त्यांचं पत्र घेऊन ये. साहेबांकडे गेलो, त्या दिवशी साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यामध्ये होते, कार्यक्रमामध्ये होते. मी फोन केला, मला म्हणले सुरते साहेब यायची गरज नाहीये, मी ताबडतोब आजच्याच पत्र पाठवून देतो. आणि त्यांनी 29/7 ते पत्र पुणे महानगरपालिकेला पाठवलं. तोपर्यंत या भागाचे नगरसेवक की पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या मातेने काम करणारा नगरसेवक मारुते आबा तुपेलनी हे काम थांबू दिलं नाही. त्याला बजेट नव्हतं, विविध प्रकल्पाच्या माध्यमातून 2.5 ते 3 लाख रुपये वर्ग केले. संबंधित ठेकेदारांनी या ठिकाणी आमच्याबरोबर पाहणी केली, वाहतूक विभागाचे अधिकारी आले त्यांनी पाहणी केली. आधी लो एंट्रीचे बोर्ड लावले, मी म्हणलं तसं होणार नाही, आधी सिग्नल सुरू करा, मग काय अडचणी येतील त्याच्यानुसार.